नमस्कार। दिवाळी फराळाच्या सीरीजमध्ये आज आपण चौथी रेसिपी पाहणार आहे। डाळ न भाजता किंवा न दळता कमी मेहनत कमी वेळेमध्ये मस्त दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारे बेसनचे लाडू कसे बनवायचे। डाळ भाजून दळायला वेळ नसेल तर विकतच्या पिठाचे सुद्धा हे लाडू दाणेदार कसे बनवायचे त्यासाठी एक नवीन ट्रिक वापरलेली आहे। पीठ कितीही बारीक असलं तरी लाडू दाणेदार बनतील आणि खाताना सुद्धा टाळ्याला चिकटल्यासारखं होणार नाही। त्यासाठी एक नवीन पद्धत वापरलेली आहे ज्यामुळे विकतचं कितीही बारीक पीठ असेल तरी सुद्धा लाडू दाणेदारच बनतील। चला तर मग रेसिपी पाहूया। तर इथे मी 2 कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे। हे विकतचंच पीठ आहे त्यामुळे हे पहा असं बारीक हे पीठ आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर 250 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे। एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतलं। त्यानंतर इथे मी 1/2 कप तूप घेतलेलं आहे, आळलेलंच तूप आहे। या तुपातलं फक्त 2 चमचे तूप बेसनमध्ये घेतलं। रूम टेम्परेचरचंच तूप आहे, तूप गरम करून घालायचं नाही। यातलंच 2 चमचे तूप बेसनमध्ये घेतलं। तूप बेसनला व्यवस्थित चोळून घ्यायचं, तळ हाताने सुद्धा चोळून घेऊ शकता। सगळ्या बेसनला तूप व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। आता जे बाहेर बेसनचं पीठ मिळतं ते बारीकच असतं। ज्यांना डाळ भाजून दळायला वेळ नसतो त्यांना हे पीठ वापरण्याशिवाय काही पर्यायच नसतो। बारीक पिठाचे बेसनचे लाडू बनवले तर ते दाणेदार तर होत नाहीत आणि खाताना टाळ्याला चिकटतात। तर त्यासाठी नवीन पद्धत आज आपण पाहणार आहे ज्यामुळे लाडू दाणेदार तर बनतीलच, जसे डाळ भाजून आपण बेसनचे लाडू बनवतो तसेच बनतील आणि टाळ्याला सुद्धा चिकटणार नाहीत। त्यासाठीच सुरुवातीला आपण 2 चमचे तुपामध्ये बेसन चांगलं चोळून घेतलं। आता हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचंय। 2 चमचे तूप बेसनमध्ये मुरलेलं आहे त्यामुळे चाळून घेतल्यानंतर बारीक पिठापेक्षा थोडंसं मोठं पीठ चाळलं जातं। तुपामध्ये जो ओलावा असतो ना त्यामुळे बेसन सुरुवातीलाच थोडंसं दाणेदार बनतं। हे पहा, चाळणीमध्ये हातानेच थोडंसं प्रेस करून करून पीठ चाळून घ्यायचं। हे पहा, सगळं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। अगदी बारीक हे पीठ होतं आणि आत्ता तुम्ही पाहू शकता किती दाणेदार बनलेलं आहे। आणि या प्रोसेससाठी फक्त 7 ते 8 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। आता आपण बेसन तुपामध्ये परतायला घेऊयात। तर 1/2 कप तूप घेतलेलं होतं, त्यातलं 2 चमचे आपण सुरुवातीला वापरलं। आता यातलं 3 ते 4 चमचे तूप कढईमध्ये घेतलं। कढईच्या सगळ्या बाजूंनी तूप व्यवस्थित पसरून घ्यायचं म्हणजे बेसन टाकल्यानंतर गरम गरम कढईला चिकटून राहणार नाही। तुपाचं वजनी प्रमाण म्हटलं तर 120 ते 125 ग्रॅम घेतलेलं आहे। सगळ्या साहित्याचं वाटी आणि वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तूप कडकडीत गरम करून घ्यायची गरज नाही, थोडंसं गरम करून घ्यायचं। आता यामध्ये चाळून घेतलेलं सगळं बेसन काढून घेतलं। सगळ्यात महत्वाची गोष्ट, बेसन भाजून घेण्यासाठी जाड बुडाची आणि पसरट कढई वापरायची म्हणजे कढईच्या तळापासून व्यवस्थित हलवून घेता येतं आणि कढईचा तळ जाड असल्यामुळे बेसन करपत नाही, सगळ्या बेसनला एकसारखा रंग येतो। आता सुरुवातीला 5 मिनिटे बेसन तुपावरती परतून घ्यायचं। सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायची आहे म्हणजे बेसन आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल, कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जाईल। हे पहा, एकतर आपण डाळ भाजून घेतलेली नाही, विकतचं बेसन इथे वापरलेलं आहे त्यामुळे याचा कच्चा फ्लेवर आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे, तरच आपला बेसन लाडू खमंग बनणार आहे। 5 मिनिटे तुपामध्ये परतल्यामुळे तुपामुळे छोटे छोटे बॉल्स तयार झाले। या पद्धतीने ग्लासच्या सहाय्याने छोटे छोटे जे गोळे तयार झालेले होते ना ते तोडून घ्यायचे म्हणजे पुन्हा याची पावडर बनते आणि त्यामुळे बेसन सुद्धा व्यवस्थित भाजलं जातं। पुन्हा 5 ते 6 मिनिटे मंद आचेवर सेमी परतून घेणार आहे। महत्वाचं म्हणजे बेसनचे लाडू करताना घाई गडबड करून चालत नाही, त्यामुळे घरातली सगळी सकाळची कामं आवरली ना दुपारी निवांत करू शकता। पुन्हा 5 ते 6 मिनिटानंतर 2 चमचे तूप यामध्ये मी घेतलेलं आहे। थोडं थोडं तूप घालायचं, एकदम जास्त तूप घालायचं नाहीतर मग बेसनच्या लाडूमध्ये तुपाचं प्रमाण जास्त होतं आणि मग लाडू गोल गरगरीत राहत नाही, बसल्यासारखा दिसतो। त्यामुळे थोडं थोडं तूप घालतच बेसन आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय। तूप घातल्यानंतर पुन्हा 5 मिनिटे मी हे परतून घेतलं। हे पहा, पुन्हा याचे गोळे बनलेले आहेत। गोळे बनल्यानंतर लगेचच ग्लासने या पद्धतीने ते मोडून घ्यायचे, पुन्हा याची पावडर करून घ्यायची आणि 5 ते 6 मिनिटे हलवून घ्यायचं। हीच प्रोसेस आपल्याला बेसनचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जाईपर्यंत, हलकासा रंग बदलेपर्यंत करायची आहे। त्यामुळेच मी सांगितलं निवांत वेळी बेसनचे लाडू करायला घ्यायचे, ज्यावेळी आपल्याला कोणी डिस्टर्ब करायला घरी नसतं शक्यतो त्यावेळी करून घ्यायचे, म्हणजे लाडू चुकायचा प्रश्नच राहत नाही कारण आपली घाई गडबड होत नाही। 5 ते 6 मिनिटानंतर पुन्हा 2 ते 3 चमचे तूप मी यामध्ये घेतलं। 5 ते 6 मिनिटे परतून घेतलं। ग्लासच्या सहाय्याने पुन्हा याची पावडर करून घेतली। आता तुम्ही पाहू शकता बेसनचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि तुपामुळे याला बऱ्यापैकी ओलसरपणा सुद्धा आलेला आहे, म्हणजे तूप सुद्धा बेसनमध्ये मुरायला सुरुवात झालेली आहे। ही स्टेप तुम्ही पाहू शकता, बेसनचे मोठे मोठे गोळे दिसत आहेत म्हणजे तूप मुरायला सुरुवात झालेली आहे। पुन्हा 5 मिनिटे हे मी परतून घेतलेलं आहे। बेसन कढईमध्ये टाकल्यापासून आतापर्यंत 10 मिनिटाचा वेळ झालेला आहे।
10 मिनिटांमध्ये तूप मुरायला सुरुवात झालेली आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हेच गोळे थोडेसे मोठे मोठे आता झालेले आहेत। अगदी डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे लाडू चुकायचा प्रश्न राहणारच नाही। आता ज्यावेळी असं बेसन मध्ये तूप मुरायला सुरुवात होते ना त्यावेळेपासून तूप अगदी कमी कमी घालत जायचं। सुरुवातीला 2 चमचे घालत असाल तर इथून पुढे फक्त 1-1 चमचाच घालायचं आणि तेवढ्याच तुपावर पुन्हा 5 ते 6 मिनिटे बेसन परतून घ्यायचं। असं केल्यामुळे काय होतं तुपाचं प्रमाण जास्त होत नाही। हे पहा एकच चमचा तूप घालून मी परतलं आणि आता हे पूर्णपणे कढईला चिकटायला लागलेलं आहे। आता फक्त एकदाच याला पेल्याच्या सहाय्याने मरदून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता ग्लासच्या बुडाला सुद्धा बेसन चिकटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे इथून पुढे तूप आपल्याला बेतानच घालायचंय। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, मंदाचेवरच बेसन आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय। आता पुन्हा 1 ते 1.5 चमचा तूप मी यामध्ये घातलेला आहे। पुन्हा 5 ते 6 मिनिटे परतून घेतलं। अर्धा कप आपण तूप घेतलेलं होतं त्यातलं 1 ते 1.5 चमचा इथून पुढे तूप घालायचं। बेसनची कन्सिस्टन्सी जोपर्यंत सैलसर होत नाही तोपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं, थोडंसं तूप घालायचं, असं 2 ते 3 वेळा आपल्याला करून घ्यावं लागेल। तूप मुरायला सुरुवात झालेली होती तिथून पुढे पुन्हा 10 ते 12 मिनिटे मी हे परतून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता जे तूप मुरलेलं होतं ना ते तूप रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे। बेसनचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता हलकासा बदललेला आहे, पण अजून आपलं बेसन तयार झालेलं नाही, त्यातला कच्चा फ्लेवर अजून निघालेला नाही। तर हे पहा अर्धा कप तूप आपण घेतलेलं होतं ते सगळं तूप यामध्ये मी घेतलेलं आहे। आता एकदा सगळं तूप यामध्ये आपण घातलं याला मंद आचेवरच जोपर्यंत यातलं सगळं तूप रिलीज होत नाही तोपर्यंत परतत राहायचंय आणि त्यावेळेमध्ये काय होतं बेसन सुद्धा चांगलं परतलं जातं, बेसनचा रंग सुद्धा बदलतो। कुठल्या रंगावरती बेसन आपल्याला काढून घ्यायचंय हे सुद्धा तुम्हाला पुढे समजेलच। बेसन सैलसर झाल्याशिवाय आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाणार नाही, ही खूप महत्वाची गोष्ट आहे। बेसन आपल्याला सैलसरच करून घ्यायचंय, त्यामुळे पुन्हा फक्त 1 चमचा तूप मी यामध्ये घातलेला आहे म्हणजे अर्धा कप तूप आणि त्यावरती फक्त 1 चमचा तूप मी यामध्ये वापरलेला आहे आणि पुन्हा 5 मिनिटे हे मी परतून घेतलं। आता याचा रंग तुम्ही पाहू शकता म्हणजे बेसन आपलं व्यवस्थित भाजलं जात आहे। जोपर्यंत बेसनचं असं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत बेसन आपलं चांगलं भाजलं जाणार नाही, त्यामुळेच बेसन मध्ये तुपाचं प्रमाण व्यवस्थितच असावं लागतं। हे पहा बेसनचा रंग तुम्ही पाहू शकता, फक्त 2 मिनिटे अजून मी याला परतून घेणार आहे। डाळ भाजून मोठं मोठं सुद्धा हे पीठ दळून घेतलेलं नव्हतं, अगदी बारीक पीठ होतं आणि बेसन भाजतानाच तुम्हाला समजत असेल हे आत्ताच दाणेदार दिसत आहे। हे पहा गॅस मी बंद केलेला आहे, कढई गरम आहे त्यामुळे थोडा वेळ असंच हलवत राहायचं। याच रंगावरती बेसन आपल्याला काढून घ्यायचंय। आता इथे मी एक स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे, यावरून तुम्हाला समजत असेल बेसनचा रंग कसा बदलत गेलेला आहे। आता एका मोठ्या ताटामध्ये बेसन आपल्याला लगेचच काढून घ्यायचंय, कारण गरम कढईमध्ये तसंच थंड करायला ठेवलं तर याचा रंग आणखी बदलू शकतो। लगेचच यामध्ये पिठी साखर घालायची नाही, 1-10 मिनिटे हे थंड करून घ्यायचं, त्यानंतर यामध्ये पिठी साखर घालायची। तर हे पहा विकतच बारीक पीठ होतं आणि तरी सुद्धा कमी वेळेमध्ये व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। 10 मिनिटे थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त दाणेदार दिसत आहे। आता कितपत थंड करून घ्यायचं तर हे पहा मी हे बोटावरती घेतलेलं आहे, अजिबात हे मला जास्त गरम लागत नाही पण थोडस कोमट आहे। या स्टेजला यामध्ये पिठी साखर घालायची। इथे मी 1 कप भरून पिठी साखर घेतलेली आहे, वजनी प्रमाण म्हटलं तर साधारण 200 ग्रॅम पिठी साखर आहे। एवढ्या साखरेमध्ये लाडू परफेक्ट गोड बनतो, पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर अजून 1-2 चमचे पिठी साखर ऍड करू शकता। यातली अर्धी वाटी पिठी साखर सुरुवातीला यामध्ये मी घेतली, स्पॅचुलाच्या सहाय्याने मिक्स करून घेतलं। पुन्हा उरलेली सगळी पिठी साखर यामध्ये घातली आणि ग्लासच्या सहाय्याने हे रगडून घेतलं। म्हणजे काय होतं पिठी साखर बेसन मध्ये चांगली मुरली जाते, बेसन लाडू सगळ्या बाजूंनी चवीला एकसारखा लागतो। साखर चांगली मिक्स नाही झाली तर लाडू खाताना कधी कधी फक्त बेसन खाल्ल्यासारखं वाटतं, कधी कधी साखरेची चव येते। ते न होण्यासाठी ग्लासच्या सहाय्याने रगडून घ्यायचंय। आता रगडून घेतल्यानंतर लगेचच याचे लाडू वळायचे नाहीत, 5 मिनिटे हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं म्हणजे पिठी साखर बेसन मध्ये अजून चांगली मुरली जाईल। 5 मिनिटांनंतर हाताने या पद्धतीने चोळून घ्यायचं आणि मगच याचा लाडू वळवून घ्यायचा। या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगत आहे कारण यामुळेच लाडू आपला अगदी परफेक्ट बनणार आहे। लाडूची जरी ऑर्डर घेत असाल ना तर असेच परफेक्ट लाडू बनून तयार व्हायला पाहिजेत, त्यासाठी सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स मी शेअर केलेल्या आहेत। लहान मोठे कोणत्याही आकाराचे लाडू करून घेऊ शकता। हे पहा सुरुवातीला लाडू फक्त वळून घेतलेला आहे, अजून गोल गरगरीत शेप दिलेला नाही। लाडू बांधून घ्यायचे, पुन्हा ताटामध्ये 5 मिनिटे ठेवून द्यायचे। 5 मिनिटांनंतर पुन्हा गोल गरगरीत याला आकार द्यायचा आहे, त्यामुळे सगळे लाडू मी फक्त आत्ता बांधून घेतलेले आहेत। ज्यांना डाळ भाजून दळायला वेळ नाही
किंवा गडबडीच्या वेळी विकतच्याच पिठाचे लाडू बनवायचे तर अजिबात आता घाबरायची गरज नाही, कारण या पद्धतीने विकतच्या पिठाचे लाडू सुद्धा दाणेदार बनणारच आहेत। हे पहा, 5 मिनिटांनंतर पुन्हा याला हातावरती थोडंसं फिरवून घ्यायचं आणि गोल गरगरीत आकार द्यायचा। 5 मिनिटे का ठेवलं तर यामध्ये जे तूप आहे ना ते थोडंसं आळलं जातं आणि त्यामुळे लाडूला थोडासा कडकपणा येतो आणि कडकपणा आल्यामुळे लाडूला मस्त आकार गोल गरगरीत आकार देता येतो। गार्निशिंग साठी थोडेसे पिस्त्याचे काप वापरलेले आहेत। हे पहा, गोल गरगरीत मस्त बेसन लाडू बनून तयार झालेला आहे। बेसन भाजून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहिलं असेल यामध्ये आपण दूध वापरलं नाही, एकतर दुधामुळे लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते, हळद सुद्धा यामध्ये आपण वापरली नाही आणि हे पहा तरी सुद्धा मस्त रंग याला आलेला आहे आणि दूध न वापरता सुद्धा मस्त दाणेदार बनलेले आहेत। तर सगळे लाडू आता बांधून झालेले आहेत। तर 250 ग्राम बेसन घेतलेलं होतं त्याचे बरोबर 1/2 किलो लाडू बनून तयार झालेले आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बेसन व्यवस्थित भाजून घेणं। या सगळ्या प्रोसेससाठी 1.5 तासाचा वेळ लागलेला आहे। तर 1.5 तासामध्येच आपले अगदी परफेक्ट दाणेदार लाडू बनून तयार झालेले आहेत। हे पहा, विकतचं पीठ असून सुद्धा मस्त दाणेदार बनलेले आहेत। भाजून घेतलेल्या डाळीचे सुद्धा बेसन लाडू कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आणि इतरही दिवाळी फराळाच्या रेसिपीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा नक्की पहा। फराळाची जरी ऑर्डर घेत असाल सगळे व्हिडिओज तुम्हाला खूप उपयोगाचे ठरतील, कारण वजनी वाटी दोन्हीचं प्रमाण त्यामध्ये दिलेलं आहे। तोंडात टाकताच जिभेवरच विरघळणारे हे लाडू तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।